पानांची वडी कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर आपण बघूया, इथे मी अळूची पाने घेतली आहे आणि पाने तुम्ही बघू शकता हा प्रकारे आपल्याला घ्यायचे। पाने व्यवस्थित पाहिजे, फाटलेली नसावी, म्हणजे अळूची वडी करताना थोडा आपल्याला त्रास होतो। इथे कोकम आणि चिंचेचा घोळ आहे आणि त्याच्यामध्ये थोडस साखर, थोडीशी साखर घातली आहे, धने पावडर, हळद, लाल तिखट मसाला, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, चण्याचं पीठ आणि तेल। आता आपण आपली अळूची वडी बनवायला स्टार्ट करूया। आता मी थोडस तेल घेतलंय, हाफ टीस्पून, दोन चण्याचं पीठ घेतलंय, हाफ चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, टीस्पून हळद घेतली आहे, एक टीस्पून धनेची पावडर घेतली आहे, लाल तिखट मसाला एक टीस्पून आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ घेतलंय। इथे आम्ही मिठाचं प्रमाण जे घेतलं आहे ते एक टीस्पून घेतलंय। आता हा जो आपण चिंचेचा आणि गोळ करून घेतलाय, चिंचेचा आणि कोकमाचा, तो गोळ पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करायचा, असा खड्डा घालायचा आणि त्याच्यामध्ये हा चिंचेचा गोळ घालायचा आणि हे मिश्रण पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण एकत्रित आपण पूर्णपणे व्यवस्थित करणार आहे। तुम्ही बघताय हे मिश्रण कसं बने, आपण कशा प्रकारे आपण हे पूर्ण मिक्स करतोय। त्याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं आपण पाणी घ्यायचं। मी एक बाउल पाणी घेतलंय पण ते पूर्ण नाही लागणार आपल्याला, कारण हे जे आपण हे करणार आहे, फिट करणार आहे, ते थोडस घट्ट पाहिजे, कारण आपल्याला हे पूर्ण अळूच्या पानांना लावायचंय। आपण बघू शकता हे पीठ कशा प्रकारे झालंय। आता आपण आपली अळू वडी करायला सुरुवात करणार आहे। आता मी इथे परात घेतलीये, कारण परातीवरती आपल्याला अळूची पानं ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता मी अळूची पानं कशा प्रकारे ठेवलीये, त्याचा जो शेप आहे तो शेप येण्यासाठी आपल्याला अळूची पानं अशी सरळ ठेवायची आहे या आकारात। आता आपलं हे पीठ मी पूर्ण चारी साईडने लावून घेते। तुम्ही बघू शकता आपण हे पीठ कशा प्रकारे लावतोय आणि पीठ जे आहे ते चारी साईडने लावून घ्यायचंय, तेव्हा आपली अळू वडी आतून पण छान क्रिस्पी आणि मस्त खायला चवदार होते। आता तुम्ही बघू शकता आपल्या अळूच्या पानाला मस्त चारी साईडने आपण पीठ लावलेले आहे। आता आपण दुसरं पान घेणार। आता हे दुसरं पान जे आपण लावलेले आहे ते उलटी बाजू केलेली आहे, म्हणजे जी सपाट बाजू आहे ती आतल्या साईडला गेली आहे आणि जी वरची खरखरीत बाजू आहे ती आपण वरच्या साईडला ठेवली आहे आणि आपली जे स्ट्रक्चर आहे ते अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आणि पुन्हा आपण हे वरती सेम तसंच पीठ लावून घेणार आहे चारी साईडने। ते दुसरं पान पण असं लावून झालंय त्याला। आता आपण तिसरं पान घेणार। आता त्याची दिशा उलट्या साईडला असणार आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सपाट बाजू आतल्या साईडला येणार, खरखरीत बाजू वरच्या साईडला येणार। तुम्ही बघू शकता आपलं जे आपण ज्या पद्धतीने ठेवलंय ती पद्धत कशी आहे। आता हे पान मी हे असं उलट्या ठेवलेलं आहे, कारण जेव्हा आपण राऊंड शेप करणार तेव्हा ते आपल्या अळू वडीला छानपैकी शेप आला पाहिजे। आता पुन्हा आपलं हे शेवटचं पान आहे। आपण इथे चार पानं घेतलेली आहे आणि प्रत्येक पानाची आपण पद्धत कशा पद्धतीने ठेवायचं हे दाखवलंय आणि हे पीठ मी पूर्णपणे असं लावून घेते। आता तुम्ही बघू शकता आपल्या चारी साईडने आपण पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण वळवायला स्टार्ट करूया। वळवायची पद्धत तुम्ही बघून घ्या, कारण हे जो आपला अळूवडीचा शेप आहे ते हे आपण जे राऊंड मध्ये करणार आहे, वळवणार आहे, त्याची पद्धत अशा प्रकारे करायला पाहिजे, तेव्हा आपल्या अळूवडीला एक छानपैकी शेप येणार आणि छानपैकी त्याचा ती अळूवडी पण क्रिस्पी होणार। तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हे अळूवडी आपल्याला फोल्ड करायची आहे। आता ह्याचा राऊंड शेप करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि थोडं टाईटली करायचं, कारण अळू वडी कशी राऊंड मध्ये यायला पाहिजे, त्यामुळे हा शेप जेव्हा आपण करणार तेव्हा
दाबून थोडं प्रेस करून असं राउंड शेप मध्ये करून घ्यायचं. तुम्ही बघितलं कशा पद्धतीने आपण करून घेतलंय. तुम्ही बघू शकता आपली अळूवडी झाली आहे. आता ह्याच्या पुढची मी प्रोसिजर तुम्हाला दाखवते. आता मी पुढची प्रोसिजर तुम्हाला सांगते की आता मी इथे मोठा टोप घेतलाय, त्याच्यामध्ये मी अर्ध्यापेक्षा कमी पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी थोडं थोडं गरम होणार आणि गरम झाल्यावरती आपण एक चाळण घ्यायची. चाळण पण कशी घ्यायची, टोपाच्या आतमध्ये जायला पाहिजे, कारण आतून जी स्टीम येणार त्याच्याने आपली अळूवडी छानपैकी आतून मस्तपैकी व्यवस्थित स्टीम होऊन छानपैकी कुरकुरीत व्हायला स्टार्ट होणार. आता ही अळूवडी मी अशी ठेवली आहे. आता तुम्ही बघू शकता आतून जसं आपलं पाणी गरम होणार तर जी आपली चाळण आहे त्याच्यामधून आतून स्टीम येणार आणि आपली अळूवडी आतून मस्तपैकी ती बॉईल होणार, शिजणार व्यवस्थित. आणि त्याच्यावरती आपल्याला एक असं भांडं ठेवायचं ह्या पद्धतीने. आणि आपला गॅसचा फ्लेम थोडा मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचं. मिडियम फ्लेममुळे आपल्याला इथे 15 मिनिट्स गॅसवरती ठेवायचं आहे. 50 मिनिट्स नंतर मी तुम्हाला दाखवते आपली अळूवडी कशी आतून बॉईल झालेली आणि कशी छानपैकी झाली आहे. 15 मिनिटं झाली आहे, आपण गॅस पण बंद केला आणि आपली अळूवडी पूर्णपणे अशी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही थंड झाल्यानंतर आपण फ्राय करणार आहे. आपली अळूवडी थंड झाली आहे, बघू शकता किती मस्त छानपैकी त्याचा कलर झालेला आहे. आता मी तुम्हाला कटिंग कसं करायचं ना ती पद्धत दाखवते, तुम्ही बघा. आता कटिंग करायची पद्धत बघा तुम्ही कशा प्रकारे मी कटिंग केलं. मधून दोन भाग केले, एक भाग मी साईडला ठेवलाय आणि हे थोडे असे बारीक बारीक स्लाइस कापून घ्यायचे, बघू शकता. हे बघा आकार किती छान आलाय राउंड शेप मध्ये. या प्रकारे असे पीसेस करायचे आणि ह्याच्या पुढे मी तुम्हाला फ्राय करून दाखवते. हे बघा मस्त की पीसेस आले आणि आता आपण हे फ्राय करायला जाऊया. आता आपण पूर्णपणे कटिंग केले हे अळूवडीचे पीसेस तुम्ही बघू शकता आणि आता आपण फ्राय करायला जाऊया. आपलं तेल अशा प्रकारे गरम झालेलं आहे. वाव मस्त अळूवडीचा वास पण छान खमंग सुटलाय. गॅसचा फ्लेम स्लो वरतीच ठेवायचा, स्लो म्हणजे एकदम स्लो नाही, मिडियम वरती ठेवायचा. अळूवडी टर्न करते, थोडा आपण ब्राउनिश कलर हे करायचा म्हणजे आपली अळूवडी थोडी क्रिस्पी दिसली. आता तुम्ही बघू शकता आपली अळूवडी मस्तपैकी इथे ब्राउनिश कोटिंग आलं. ही बघा आपली अळूवडी झाली आहे मस्तपैकी क्रिस्पी, कुरकुरीत असा आवाज पण येतोय. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वरती ठेवा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी नोटिफिकेशनमध्ये येत जातील. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे असं मला वाटतं आणि तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. प्लीज 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 तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू अँड गुड बाय.